नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शेतमाला दुप्पट भाव मिळवून देण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण पाऊल असल्याचे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अकोल्यात आयोजित पत्रकार परिषद केले तर बघा मित्रांनो नवीन कायद्याअंतर्गत तुम्हाला कोणता फायदा मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन नक्की दाबांच्या शेअर करा बघा देशाच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या हितार्थ कृषी कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहे शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शेतमालाला शेत दुप्पट भाव मिळवून देण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण पाऊल असल्याचे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अकोल्यात आयोजित पत्रकार परिषद केली आहे ॲग्रिकल्चर ॲक्ट इज ऑफ मोदी गव्हर्नमेंट ऑफ फार्मर्स कृषी कायदे मंजूर करत स्वामीनाथन समितीचा अहवाल लागू करून तसे शेतकरी नेते सो so, शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली समितीने सुचवलेल्या सूचनेच्या आधारे निर्णय घेण्यात आला व शेतकऱ्याच्या अनेक दिवसाच्या मागणीची पूर्तता नवीन कृषी कायद्यामुळे होत असल्याने सर्वसामान्य शेतकरी आनंदित असल्याचे भूमिका धोत्रे यांनी मांडली शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देणे कृषी उत्पादन व उत्पादन वाढवणे शेतकऱ्याचे सबलीकरण संरक्षण आणि रास्त किंमत मिळावी याकरता शाश्वत असा कृषी सेवा कायदा करण्यात आला आहे कृषी सुधार कायद्याद्वारे मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे शेतकऱ्याकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे कांदा निर्यातबंदी समर्थनीय नाही लवकरच निर्यातबंदी उठवावी याबाबत प्रयत्न करू असे आश्वासन संजय धोत्रे यांनी दिले दरम्यान भाजप सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांना विविध राज्यातील शेतकऱ्यां विरोध केला होता पंजा, के पंजाब हरियाणा तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिसा आदी राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने पंजाबमधून खेती बचाव यात्रा सुरू करण्यात आली आहे तर भाजपच्या वतीने सर्व कृषी कायद्याच्या समर्थार्थ पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे व कृषी राज्यमंत्री रावसाहेब दानवे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी लातूर आणि उस्मानाबाद पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या युट्यूब चॅनल शेतकरी कृषी जशी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की दाबान जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र